ह्या देशामध्ये सत्य बोलत आहे. जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो, सत्तामेव जयतेमध्ये नाही सत्यमेव जयतेमध्ये, त्याला उचलतात आणि आत टाकतात. ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल, नेत्यांची असेल, लिहून घ्या. तुम्ही चुकून जर तुम्ही ह्या भाजपाला मतदान केलं ना, तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे. मान्य आहे असा देश तुम्हाला? मान्य आहे असा देश तुम्हाला? हा कुठच्या राज्यात चालतं असं ही हुकुमशाही? गेल्या 10 वर्षात आपण पाहतोय जे हुकुमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे. तुमच्या फोनमध्ये पेगसस येतं, तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ॲडव्हर्टाईज होल्डिंग बॅनर ते येत आहेत, आपल्या जीवनामध्ये येत आहेत. आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे, 10 वर्ष स्वतःची एक बहुमताची सत्ता झाल्यानंतर, हुकुमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात, मटन मांस मच्छी खातात. गडाखसाहेब 10 वर्षानंतर जर भाजपाचे नेते तुम्ही विचार करा असा प्रचार करायला लागले, म्हणजे 10 वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं नाही. 10 वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं, पाऊस जास्ती पडला नेहरूजीने कर दिया, थंडी जास्ती आली की उष्णता वाढली इंदिराजीने ऐसे किया था. अरे मग स्वतः काय केलं 10 वर्ष तुम्ही? बहुमताचं सरकार जेव्हा चालवत होतात, पूर्णपणे शासन तुमचं होतं, केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळे ऐकत होते, आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता. 10 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं, केलं होतं, जी वचनं दिली होती, त्याच्याबद्दल आज कोण बोलणार, कोण विचारणार? आज 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं, जी नोटाबंदी जी 2016 तुम्ही केली, त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला? झालाय कोणाला फायदा? काळा पैसा संपणार होता, अतिरेकी संपणार होते, नष्ट होणार होते, देशात सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये येणार होते. आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये? आलेत कोणाच्या हातात? नाही आलेत. पण 2014 ज्याला जुमला बोलतात, आता 2024 त्याला गॅरंटी बोलतात. फरक एवढाच आहे, जुमल्याचं नाव गॅरंटी केलेलं आहे. पण आज 10 वर्षानंतर आरोप हे लागतात आणि आरोप हे करतात भाजपावाले की विरोधी पक्ष मटन मांस मच्छीबद्दल सांगतात, अमुक कपडे घालतात आणि टमुक ठिकाणी बोलतात, पण अजूनही हिम्मत होत नाही की GST कायदा जेव्हा त्यांनी आणला तो योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यात काय सुधार करायला पाहिजे ह्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही. 370 जेव्हा काढलं गेलं 2019 आम्ही पण पाठिंबा दिला होता, शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला होता, आपण साजरा केला होता तो क्षण. पण त्याचवेळी लडाखला देखील युनियन टेरिटरी म्हणून केलं होतं, युनियन टेरिटरी घोषित केलं होतं, केंद्रशासित राज्य. आणि तेव्हा ते झाल्यानंतर जे वचन त्यांना दिलं होतं लडाखवासियांना की तुम्हाला आम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःचं राज्य स्थापन करून देऊ शकू आणि तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री देऊ. आज तुम्ही बघा, सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसलेले आहेत, 30-40 हजार लडाखीवासी तिथे आंदोलन करत आहेत, पण कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांच्यासमोर पॅरामिलिटरी फोर्स लावला जातोय, ज्या लडाखमध्ये चीन घुसत आहे, चीनला पळवण्यासाठी जो फोर्स लावला पाहिजे तो आपल्याच भारतवासियांच्या विरोधात लावला जातोय. हे असं देश मान्य आहे तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? आणि हे सगळं होत असताना तुम्ही आत्ताचा जर अर्थसंकल्प बघितला असेल, मार्चमध्ये जो केंद्र सरकारचा जो निवडणुकीपूर्वीचा जानेवारीमध्ये येणारा अर्थसंकल्प होता, त्याच्यात केंद्रीय मंत्री जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई, त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्हाला नुसतं 4 जाती दिसतात. बघा तुम्ही लक्षात घ्या कुठचे हे बोलतात. 10 वर्ष सरकार केल्यानंतर, 10 वर्ष गॅस डिझेल पेट्रोल ह्याची किंमत वाढवल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर आता हे सांगतायत की आम्हाला 4 जाती दिसतात. कुठच्या 4 जाती माहीत आहेत का त्यांनी सांगितलंय? शेतकरी, महिला, युवा आणि गरीब. आज तुम्ही मला सांगा, ह्या 4 जातींमधून जे ह्या जाती सांगतात, जे 4 वर्ग सांगतात, ह्या 4 वर्गांमधून कोणी खुश आहे? इथे आहे खुश? कोणी संतुष्ट आहे? नाही आहे. देशभरात जर तुम्ही पाहाल, तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच जिल्ह्यातले शेतकरी नाराज आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत, असं नाही आहे. महाराष्ट्रातनी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे, कानाकोपऱ्यात गेलो आहे, प्रत्येक बांधावर गेलेलो आहे आणि तिथे मी प्रत्येकाला विचारतो, प्रत्येक शेतकरी बांधवाला विचारतो, तुम्ही खुश आहात का? सगळे सांगतात नाही. आणि हेच चित्र मला देशभर दिसत आहे. आज जर आपण पाहिलं असेल, गेल्या 2 महिन्यामधल्याच बातम्या आहेत, दिल्लीमधले, दिल्लीमध्ये जो मोर्चा निघाला होता, शेतकरी बांधव आपले उत्तर प्रदेशमधले होते, हरियाणातले होते, पंजाबमधले होते, चंदीगडमधले होते, दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते
आणि मोर्चा एवढ्यासाठीच त्यांनी काढला होता की 2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री साहेब, जी तुम्ही आम्हाला वचनं दिली होती, तुम्हीच टीव्हीवरून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे देऊ आणि ते देऊ, असं करू आणि तसं करू, सगळी वचनं त्याचं झालं काय, त्याची आठवण करून द्यायला जेव्हा निघाले होते सगळे शेतकरी बांधव, तेव्हा काय झालं माहिती आहे का? वाचलं का तुम्ही? लाठीचार्ज झाला. कोणावर झाला? तर शेतकऱ्यांवर झाला. फायरिंग झालं ते कोणावर झालं माहिती आहे का तुम्हाला? शेतकऱ्यांवर झालं. चायनावर नाही झालं, पाकिस्तानवर नाही झालं, हे नुसतं इंटरव्ह्यूमध्ये बोलतात की आम्ही घुसून मारू आणि असं करू. हे मारतात, लाठीचार्ज करतात, ते आपल्याच भारतवासियांवर करतात. इथे ड्रोन मगाशी फिरत होता, कुठे आहे तो ड्रोन? आहे का ड्रोन? कोणाकडे ड्रोन? जरा वरती करा. चालवता येईल का ड्रोन? दाखव जरा मला, सगळ्यांना दाखवायचं की काय चाललंय दिल्लीमध्ये. ठीक आहे, 2 मिनिटं त्यांचा ड्रोन वरती येईपर्यंत मी पुढे बोलतो. पण हे सगळं जे आहे, तुम्हाला आठवत असेल जी चित्र देशभरात पसरवली जात होती, जे शेतकरी बिचारे आपले जे अन्नदाता आहेत, ज्याला आपली भूमिका असते, आपली संस्कृती, अन्नदाता देवो भव, देवाचं स्वागत केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे, अन्नदात्याचं स्वागत केलं पाहिजे. दिल्लीत बसून चर्चा करा, काय नुकसान होतं तुमचं? एवढं बहुमताचं सरकार आहे, पण तसं नाही केलं. लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला गेला, फायरिंग केलं गेलं, एवढे मोठे मोठे खिळे ठोकले गेले रस्त्यामध्ये. हे असलं सरकार भाजपचं तुम्हाला सर्वांना मान्य आहे का? या सरकारसाठी तुम्ही मतदान करणार आहात का? नाही करू शकत आपण. कारण हे सरकार जो माझ्या अन्नदात्यावर लाठीचार्ज करतो, हे सरकार जे गोळीबार करतं, हे सरकार जे अत्याचार करतं, ते माझ्या अन्नदात्यावर करतं. त्या सरकार विरोधात मी लढणार, म्हणे लढणारच, ही शपथ घेऊन मी निघालोय रस्त्यावर. पण आज जे चित्र दिसतंय, भयानक चित्र अत्यंत दिसतंय देशामध्ये. आणि असं हे जे चित्र आहे ते गेल्या 2-2.5 वर्षात मला महाराष्ट्रामध्ये पण दिसायला लागलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2019 पासून 2022 पर्यंत जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं, जातपात धर्म न बघता प्रत्येकाला वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझा कुटुंब प्रमुख आहे, ही भावना सगळ्यांमध्ये होती. आपल्याला आठवत असेल उद्धवसाहेबांनी हट्ट धरला होता 2014 ते 2019 सरकारमध्ये की कर्जमुक्ती करा, तेव्हा देवेंद्रजींनी कर्जमुक्ती केली होती असं म्हणतात. पण ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली नव्हती, होर्डिंग बॅनरवाल्यांची झाली होती. सगळीकडे छापले होते होर्डिंग होर्डिंग होर्डिंग, पण किती काय काय दाखले द्यायला लागायचे होते, किती दाखले द्यायला लागायचे त्यावेळी? हा, भावाला आणा, नातवाला आणा, ह्याला आणा, पंटूला आणा, मग कोण दुसऱ्या शहरातल्या मित्राला, दाखले द्यायला लागायचे. आणि जेव्हा आपलं सरकार बसलं तेव्हा धक्कादायक अशी गोष्ट होती की ज्यांच्यासाठी आपण कर्जमुक्ती केली होती त्या सरकारने जाहीर केली होती, झालं होतं ऐतिहासिक कर्जमुक्ती आणि अमुक आणि तमुक, कमीत कमी लोकांना कर्जमुक्ती झाली होती. उलटं लोकांचं टेन्शन वाढलं होतं, लोक बोलायचे, शेतकरी बांधव बोलायचे, जाऊ दे ती कर्जमुक्ती, आपले दाखले तिथे जात आहेत आणि आपला वेळ फुकट जातोय. पण जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले, मला आठवतो तो क्षण, नागपूरचं अधिवेशन होतं, सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या शेतकरी बांधवांना एक वचन दिलंय की त्यांचं कर्ज मी मुक्त करून दाखवणार, आणि ते करून दाखवलं त्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी, ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण पहिल्या टप्प्यात माफ केली, कर्जमुक्त केली, केली ना, केली ना सगळ्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी, ह्याला बोलतात महाविकास आघाडीचं सरकार. तसंच आपण पुढे येत असताना आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं, आणि हे अर्थचक्र बंद पडल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा आपल्या शेतकरी बांधवांवर ज्या काही आपत्त्या आल्या असतील, अवकाळी पाऊस असेल, सततचा लागणारा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, काही नुकसान असेल, मंत्रिमंडळात आम्ही सगळेच चर्चा करायचो, गडाख साहेब असायचेच नेहमी, थोरात साहेब असायचे, आम्ही सर्व नेते, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस जी सगळी आपली महाविकास आघाडीच्या विचाराची लोक होती, हे सगळे लोक आम्ही आवर्जून आग्रह धरायचो, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचो, पंचनामे त्वरित करा आणि जी मदत शेतकऱ्यांना जेवढी काही पोचू शकतो, कदाचित 100% नुकसान भरपाई करू शकत नाही पण जेवढी मदत करू शकतो तेवढी करा. त्या त्या वेळेला ती नुकसान भरपाई आली की नाही तुमच्या खात्यामध्ये? आली ना. आणि मग त्याचीच तुलना आत्ताच्या सरकारबरोबर करा. ह्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अवकाळी सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे भाजपानी, मिंदे सरकार बसवलेलं आहे, जेव्हा जेव्हा गारपीट झाली, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, सततचा पाऊस लागला, जेव्हा जेव्हा नुकसान झालं, ह्या मिंदे सरकारमधून, ह्या भाजपा सरकारमधून कुठचाही मंत्री तुमच्या शेतावर आलाय का? बघितलंय कधी कृषी मंत्री? गेल्या 2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी आपण ऐकलंय का? पाहिले कृषी मंत्री कुठे होते? नाही पाहिले.
कारण त्यांचं कामं वेगळीच चालायची, ती आपल्या शेतकऱ्यांची कामं नसायचीच. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय, आज शेतकरी बांधव म्हणून तुम्हाला विचारतोय, इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा. सगळे शेतकरी आहेत ना. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूला उभे राहणार? ज्यांनी तुम्हाला मदत केली तुम्ही तुमच्यात राहणाऱ्या उद्धव साहेबांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार, की ह्या मिंदे सरकार आणि भाजप सरकार बरोबर उभे राहणार? आज आज मी तुम्हाला विचारतोय, मी तरुण 33 वर्षाचा मुलगा आहे, मी तुम्हाला आज विचारतोय की माझ्या वयाची जी तुमची मुलं असतील, पुढची पिढी असेल, तुम्हाला तरी वाटतं का त्यांनी शेतीत यावं, शेती करावी असं वाटतं का तुम्हाला? उद्धव साहेब असतं तर तुम्ही केलं असतं, पण आत्ता वाटतंय का तुम्हाला? का नाही वाटत आहे? नाही बोला बोला, मला ऐकून येत आहे. काय झालंय? सोयाबीनला भाव नाही, कांद्याला बाजार नाही, कांदा निर्यात बंदी, दुधाचा विषय, पैसा नाहीये, बियाण्याचं काय महाग झालेत, खताचं काय? मग तुम्ही मला सांगा, ह्या अत्याचार करणाऱ्या सरकारला तुम्ही मतदान करणार का? ह्या लाठीचार्ज करणाऱ्या भाजपाला तुम्ही मतदान करणार का? हा जो ड्रोन फिरतोय ना, तुम्हाला एक उदाहरण देतो. आता ड्रोन मी जसं सांगतो तसं न्या, थोडा खालती आणा, थोडा खालती आणा ड्रोन, जास्ती खालती नाही, आणि लोकांमध्ये न्या, लोकांमध्ये न्या. अरे माझा व्हिडिओ नका करू, लोकांचे करा, तिथे द्या. आता थोडं लोकांमध्ये न्या ना, तिथे जनतेत न्या. आता मला सांगा, ह्या ड्रोनची भीती तुम्हाला वाटते का? नाही ना, बिंदास होतो आपण का? तर आपल्याला माहित आहे कॅमेरा आहे. आता तुम्ही विचार करा, केंद्र सरकारनी भाजपानी असाच ड्रोन शेतकऱ्यांवर नेला, त्यांना वाटलं कॅमेरा येतोय, त्याच्यात काय होतं माहिती आहे का? अश्रुधूर. ह्या अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? नाही ना. आपलं ठरलं ना मग उद्धव साहेबांच्या बाजूने उभं राहायचं, महाविकास आघाडी सोबत राहायचं. कारण आपण तर सांगतोय MSP लागू करा, स्वामीनाथन आयोग, एका बाजूला स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलं, दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्यांना तुम्ही लाठीचार्ज करता, ही कुठची भाजप आहे? ठीक आहे, तर ड्रोन थोडा बाजूला न्या. दुसरा जो वर्ग आहे, दुसरा जो वर्ग आहे, युवा वर्ग आहे, जे निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं की आम्ही युवा वर्गाकडे लक्ष देणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, बोला दादा, काय बोलायचं बोला. बाहेरच्या लोकांकडे लक्ष नका देऊ, आपला महाराष्ट्र आपण घडवायचा आहे. दुसरा वर्ग युवा, इथे तरुण मुलं मुली किती आले जरा, 20 असतील, 30 असतील, हात वरती करा. सगळे तरुणच नाही, नुसतं मनानी नाही, जिद्दीने पण असायला पाहिजे, मगच तरुण आपण समजतो. ठीक आहे, आता तुम्ही जो तरुण वर्ग आहे, तुम्ही मला सांगा, गेल्या 2.5 वर्षातली जी गोष्ट आहे, आपले अनेक उद्योग, जसं तुम्ही बघितलं, आपल्या आई वडिलांचे जे जनरेशनचे आहेत, त्यांच्या पिढीतले आहेत, ते सांगतात तुम्ही शेती करू नका, तुम्ही कृषी क्षेत्रात येऊ नका. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, आणि काय कृषी क्षेत्राचे हाल झाले तुम्ही बघितलं. अन्नदाता आज नाराज आहे, हैराण आहे. मग साहजिक आहे, तुम्ही कुठे जाणार? इंडस्ट्री शोधतो ना आपण, MIDC जातो, शहराकडे जातो, नोकऱ्या पाहिजे असतात आपल्याला. 2014 साली आपल्याला काय सांगितलं होतं? त्यावेळी भाजपाने सांगितलं होतं, प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या या देशातल्या तरुणांना देऊ. 10 वर्षात तरी 2 कोटी नोकऱ्या आल्यात का कोणाच्या नशिबात? आल्यात कोणाकडे? आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना मला काळ होता, आणि तेव्हा देखील 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण ह्या राज्यात आणू शकलो. मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळे द्यावसला गेलो होतो. कधी महाराष्ट्रात आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र केला, आपण आपले उद्योग जे काही आहेत ते तर वाचवलेच, कामगारांना वाचवलं, कामगार कायद्यांना आपण त्यांच्या बाजूनी राहिलो. पण आज आपण पाहतोय कामगार कायदे तर ह्या बदलायचेच आहेत, हे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आणायचं आहे. आणि त्याहूनही पुढे भीतीदायक म्हणजे आपल्या देशामध्ये नोकऱ्याच निर्माण होत नाही आहेत, तर आपण जाणार तरी कुठे? आपल्या वेळी जसं आपण सांगितलं, कामगार कायदे बदलू नाही दिले, अजून कडक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वेळी कामगारांच्या हक्काचं बोललो, ते उद्योगपतींचं देखील हक्काचं बोललो, कारण उद्योगपती जगले तर कामगार जगतील, कामगार जगले तर उद्योगपती जगतील, ही आपली भूमिका आहे. पण हे होत असताना आपण जेवढे उद्योग वाढवू शकलो आपल्या राज्यामध्ये, जेवढी गुंतवणूक आणू शकलो, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग ह्या राज्यात आलेला ऐकलाय का? बघा, प्रचाराची गरजच नाही काढ साहेब, सगळ्यांना माहितीये, सुनील शिंदेजी सगळ्यांना माहितीये. ठीक आहे, चला आपण मोजूया गुजरातला काय काय गेलं ते मोजूया. पहिली गोष्ट काय गेली? वेदांत फॉक्सकॉन, बरोबर ना?
म्हणजे गुजरातला फॉक्सकॉर्न, महाराष्ट्राला पॉपकॉर्न, तिथे तिथे येणार आहे मी, तिथे येणार आहे मी. पण पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉर्न नेलं कुठे? बलद्रथ पार्क नेलं कुठे? मेडिकल डिवाइस पार्क नेलं कुठे? एअरबस टाटा नेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल नेली कुठे? मला तुम्ही सांगा, जे सांगतात पुत्र प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटली, मग भारत काय पुत्र प्रेमामुळे वर्ल्ड कप हरला नव्हता? गुजरातला नेण्याची गरज काय होती जे आमच्या वानखेडेत व्हायला पाहिजे होतं? पण आज हे सगळं होत असताना जेव्हा आपले गद्दार 40 सुरतला पळून गेले होते, तो गद्दारीचा ठपका जो आहे तसाच मी तुम्हाला सांगतोय, तिथून ही सुरुवात झाली. थँक्यू बोलायला सगळे उद्योग आपल्या राज्यातून तिथे पळवले गेले. सगळे एक उद्योग इथून नेत असताना हा विचार कधी मिंदे सरकारने केला नाही, हा कधी विचार ह्या फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गद्दाराने केला नाही, हा विचार कधी भाजपाने केला नाही की प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र विरोधी होतं, प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र द्वेष्टांचं पाऊल होतं, ही जनता हे बघेल हा त्यांनी विचार केला नव्हता. त्यांना वाटलं होतं की 50 खोके जसे वाटून खासदार आमदार पळवले तसं महाराष्ट्र जिंकून येतो, पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र, तुम्ही तसा महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. आज नोकऱ्यांसाठी आपण जायचं तरी कुठे? प्रायव्हेट इंडस्ट्री नाही आहेत. नोकर भरतीसाठी जर आपण गेलो तर आपण पाहतो की जो पेपर आपण देतो, तलाठी भरतीचा पेपर होता, 200 मार्क जिथे मिळायला पाहिजे होते तिथे किती मार्क मिळाले? 214 मार्क मिळाले. म्हणजे ईव्हीएमनी आणि व्होटिंग सारखं त्यांनी केलं का? पेपर ईव्हीएमनी दिल्यासारखं केलं. पण महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आज नोकर भरतीमध्ये संधी नाही. जी आपली तरुण मुलं मुली वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पेपर द्यायला जातात, पेपर फुटतो आणि मग ती स्वप्न चिरडली जातात. आज मी तुम्हाला शब्द देत आहे की ज्या मिनिटाला केंद्रात आपलं सरकार बनेल, ह्या पेपर फुटी विरोधात आपण एवढा कायदा कडक करू की जो पेपर फोडेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आज तुम्हाला मी देत आहे इथे. पण आज ही परिस्थिती एक बाजूला तरुणांची असताना हातात नोकऱ्या नाहीत, जॉब्स नाहीत. आज आपण बघतो हे दोन्ही वर्ग हैराण आहेत, शेतकरी हैराण आहेत, तरुण हैराण आहेत. दुसरे जे दोन पुढचे वर्ग आहेत ते म्हणजे महिला आणि गरीब. ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज ह्या मंत्रिमंडळामध्ये, ह्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे घटनाबाह्य सरकार आहे, ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे जे दोन मंत्री बसले आहेत, एक मंत्री असे आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला म्हणजे सुप्रियाताईंना अनेक वेळा त्या कॅमेऱ्यावर चॅनलवर येऊन घालेड्या शिव्या दिल्यात. बरोबर आहे नाही गद्दार? बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे तो मंत्री कोण आहे? उद्धव साहेबांचं सरकार असतं, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं, एका मिनिटात लाथ मारून काढलं असतं, गेट आउट ज्याला सांगितलं असतं त्याच्या भांडीला मांडी लावून आज बसलेले आहेत. आज आपण पाहतोय महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. एका बाजूला गुंड लोक मंत्रालयात जाऊन रील बनवत आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एक मंत्री असे बसले त्या मंत्रिमंडळात जिथे त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. अनेक महिलांनी त्यांच्यावर घाणेरडे आरोप लावले, उद्धव साहेबांनी ज्यांची हकालपट्टी करून टाकलेली त्यांना पुन्हा मिंदेनी यांना बाजूला बसवलेलं आहे. आज मी महिलांना विचारत आहे, हे असे मंत्री तुम्हाला मान्य आहेत का? हे असली लोक जेव्हा मंत्रिमंडळात बसतात तेव्हा तुम्हाला वाटतं का तुम्ही सुरक्षित आहात? आज 50% जे बिल आणलेलं होतं, जे भाजपाने आणलं, सांगितलं आम्ही आता महिलांना 50% आरक्षण देऊ पार्लिमेंटमध्ये, कधी देणार माहिती आहे का? 2034 आधी तुम्हाला कधी आरक्षण मिळणार नाही आहे. कारण त्याच्या अटीच अशा आहेत की सेन्सस पहिलं होणार, जनगणना होणार, त्याच्यासाठी अजून झालेली नाही आहे. ती म्हणजे निवडणूक झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्षानंतर सुरू होणार, त्याला लागणार 1 ते 1.5 वर्ष. ते झाल्यानंतर डिलिमिटेशनचं पूर्ण एक एक्सरसाइज होणार, त्याच्यात महाराष्ट्राचं सीट कमी होणार, काही त्यांच्या आवडत्या राज्यांच्या वाढणार, ते झाल्यानंतर मग महिला आरक्षण येणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 2034 आधी येणारच नाही आहे. आणि हे सगळं होत असताना महिलांचा आवाज आपण पाहतोय असुरक्षित होत असताना, मी आज तुम्हाला विचारतोय, भाजपा असा एक पक्ष आहे, भाजपाकडून जे गुजरातमध्ये कृत्य घडलं, बिल्किस बानो ह्या नावाच्या एका बाईवर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता, रेप झाला होता. तिच्या 3 वर्षाच्या तरुण मुलीला तिच्या डोळ्यांसमोर घरात तिच्या जाऊन चिरडलं होतं. तिचे जे अत्याचारी होते, तिचे जे रेपिस्ट होते, त्यांना अटक केली गेली होती. कोर्टाने सजा सुनावली की तुम्हाला जन्मठेप आहे, तुम्ही जेलमध्ये बसलं पाहिजेत. गुजरातच्या सरकारनी त्यांना अधिकार नसताना त्यांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांचे हार घातले आणि त्यांना भाजपाच्या प्रचारसभेत फिरवलं. हे अशा पक्षाच्या राज्यात तुम्ही कधी सुरक्षित असू शकता का? तुम्ही विचार करा, असू शकता?
कारण आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि सगळ्या मित्रपक्षांची भूमिका हीच आहे की बिल्किस बानो ह्या बाईचं जातपात धर्म कुठचाही असेल, त्या रेपिस्टचा जातपात धर्म कुठचाही असेल, जो अत्याचार करतो महिलांवर, जो रेप करतो, त्याला फाशीच मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे आणि ह्याला बोलतात सरकार. पण आज जसं मी सांगितलं, हे तीन वर्ग, निर्मला सीतारामन ताई तिन्ही वर्ग तुमच्यावर खुश नाही आहेत. आणि मग चौथा वर्ग जो तुम्ही सांगितला, गरीब असेल, वंचित असेल. आज आपण सगळेच तर गरीब आहोत या देशामध्ये. तुम्ही मला सांगा, जे 2014 आपल्याला सांगितलं होतं की डॉलरला आम्ही रुपयाच्या बरोबरीला आणू, आज डॉलर कितीला, रुपये कितीला सांगा मला. काल परवाकडे सगळ्यात खालती पडलेला रुपये आपल्याला दिसला 84 काय, मला वाटतं आरपार गेला, तर 400 पार जाईल तो. पण डॉलर आणि रुपया कधी एकेला आलं नाही आहे. तसंच GDP म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल, जे सामान्य नागरिकाला कळतं, काय GDP जे अर्थतज्ञांना कळतं ते वेगळं असतं, पण आपल्याला जे GDP कळतं, गॅस, डिझेल, पेट्रोल, तुम्ही मला सांगा 2014 गॅसची किंमत काय होती? अब क्या 400 पार, आता कितीला आहे? मग किंमत वाढली की कमी झाली आहे? वचनाचं काय झालं? डिझेल मला तुम्ही सांगा 2014 किती होतं, आता किती झालंय? त्यावेळी आपण पण UPA सरकार विरोधात सगळे आंदोलन करायचो, भाजप बोलायचं आता भारत बंद की आपण उतरचो, भारत बंद लाटाकाटे आपण खायचो, नेते हे झाले आणि केंद्रात डोक्यावर हे बसले. पेट्रोल कितीला होतं 2014 आणि आता किती झालंय? मग तुम्ही मला सांगा, आज तुम्हाला हा चौथा वर्ग, चौथा स्तंभ, चौथी जात जी गरीब आहे, हे तरी तुम्हाला वाटते का खुश आहेत किंवा सुखावले गेलेले आहेत? मग नक्की तुम्ही मला सांगा भाजपाचे नेत्यांनो, बोला दादा. हो, ओल्ड पेन्शन मी येतोय त्याच्यावर साहेब, मी बोलणार त्याच्यावर, सांगणार मी ते. पण आज तुम्हाला सांगतो मी की त्यावेळी आपण जे बोलायचो, त्यावेळी आंदोलनं करायचो, गॅस, डिझेल, पेट्रोल अर्धा रुपये वाढला, एक रुपये वाढला, की आपण सगळे शिवसैनिक एकत्र रस्त्यावर यायचो, लाठीकाठी खायचो, जेलमध्ये जायचो, ह्याच भाजपासाठी ज्याला आपण डोक्यावर बसवलं, आणि ह्याच भाजपानी आता देशाला जो धोका दिलेला आहे, महागाई कमी झाली नाही आहे, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाही आहेत, मग नक्की आपण आंदोलनं केली कशासाठी? आज भाजपा जेव्हा 10 वर्षानंतर पुन्हा एकदा विचारते की काँग्रेसने क्या किया इतने सालों में, तुम्ही 65 वर्ष जेव्हा झाली तेव्हा विचारू शकत होतात की काँग्रेसने काय केलं, पण 75 वर्षानंतर पण तुम्ही सांगताय नेहरूंनी काय केलं आणि इंदिराबाईंनी काय केलं आणि काँग्रेसने काय केलं, मग ही मधली 10 वर्ष होती कोणाची? हे तर बघायला तयार आहेत. आणि आज हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की जसे हे चार वर्ग महत्त्वाचे, जे आपण बोलतो शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, गरीब असतील, हे हैराण आहेत, हेच रस्ते आहेत, तशी मोठी आंदोलनं आपल्या अंगणवाडी सेविका करत आहेत, आशा वर्कर करत आहेत, ओल्ड पेन्शनवाले करत आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय की ओल्ड पेन्शनवाल्यांना आपण न्याय देणार म्हणजे देणार, हा शब्द मी तुम्हाला आज देतोय, उद्धव साहेबांच्या वतीने देतोय. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्यांच्यासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करणार. पण हेच महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळं हे जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाघचौरे साहेबांना दिल्लीत बसवायला लागेल. शिवसेनेचं प्रत्येक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आपल्याला तिथे बसवायला लागेल, काँग्रेस पक्षाचं बसवायला लागेल आणि ह्यासाठी आपल्याला लढायला लागेल. मला माहिती आहे, मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करीन की तुम्ही खास करून स्वतःची काळजी घ्या. आपण आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचाराला जेव्हा लागू, घरोघरी जाऊ, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन, विरोधी पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना सांगेन, स्वतःची काळजी घ्या. ही निवडणूक आहे मेक ऑर ब्रेक निवडणूक, देशासाठी आहे, कारण हा देश ह्या निवडणुकीत ठरवणार आहे की लोकशाही आपल्या देशात टिकणार की नाही. हा देश ह्या निवडणुकीत हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ते टिकणार की भाजपाला जे संविधान लिहायचं आहे ते आपण टिकवणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्या बाजूला राहणार आहात? हा देश हे ठरवणार आहे की एका बाजूला आपण पाहता एकदम काळ्या मनाचे महाराष्ट्र द्वेष्टे गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी सरकारवर कब्जा करून बसलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रामाणिक लोक आहोत. मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं, वाघचौरे साहेब पण जाऊन आलेले आहेत, पण त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही आणि महाराष्ट्र द्रोही काम केलं नाही. राजकारणात कोणी कुठे जाऊ शकतं? पण आज ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने उद्धव साहेबांकडे, त्यांच्या कठीण काळात उद्धव साहेबांच्या बरोबर आलेले आहेत, हे ह्याला बोलतात निष्ठा, ह्याला बोलतात प्रेम. गटाक साहेब आपण देखील आमचं कौतुक केलं, माझं कौतुक केलं,
पण मी काहीच नाही, तुमच्यासारखे लोकांचे आशीर्वाद, तुमच्यासारखे लोकांचं प्रेम, एक नातं जे वेगळं आपलं बनलेलं आहे, ह्याच नात्यामुळे मी रस्त्यावर येऊ शकलो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो. हे वेगळं प्रेम आहे. हे प्रेम गरजेचं आहे आणि हेच प्रेम आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. पण हे प्रेम नेत असताना पुढे हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आता आपल्याला EVM मध्ये उतरवायचं आहे, कारण तर आणि तरच आपण हा देश वाचू शकू. आज जर आपल्या शेतकरी बांधवांसाठी MSP लागू करायचं असेल, खताची किमती कुठे ना कुठेतरी आपल्याला आटोक्यात आणायच्या असतील, कांद्यावरची निर्यात बंदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचं असेल, दुधाचा जो विषय तो सोडवायचा असेल, हे सगळं जर करायचं असेल, महिलांना जर सुरक्षित करायचं असेल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात रोजगार आणायचा असेल, उद्योगधंदा आणायचा असेल, तर तुम्हाला मतदान करायलाच लागेल. आणि ते मतदान तुम्हाला मशालीवरच करायला लागेल, कारण आज जे काही चित्र मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे अंधाराचं चित्र आहे. अंधकार पसरलेलं आहे नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरलेलं आहे. आज अरविंद केजरीवालजी जेलमधून बोलत आहेत की नया भारत बनाएंगे, पण त्या नया भारतासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. दिल्लीमध्ये ते 7-7 जागा केजरीवाल साहेब आणि काँग्रेस जिंकणार आहे. तुम्ही मला सांगा हा मतदारसंघ आपण जिंकणार की नाही, हा मतदारसंघ आपल्यासोबत उभा राहणार की नाही. जर आपल्याला अंधकार पसरवायचं नसेल आणि अंधारात एक वेगळी रोषणाई आणायची असेल तर तुमच्या हातात जी मशाल घेतली ना ह्याच्यावर आपल्याला बटन दाबायला लागेल. तुम्ही मला सांगा आपला उमेदवार कोण, आपलं चिन्ह कुठचं. ही जी मशाल आहे ह्याच्यावर मतदान जर तुम्ही केलं तर ही मशाल दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा रोषणाईला आणेल आणि हा जो अंधकार पसरलेला आहे त्याला दूर करेल. मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिक आणि महाराष्ट्र हिताचं मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.